गुड मॉर्निंग एज्युकेटर मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला एज्युकेटर मीडिया हा चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लिखित कसं वाटलं ते आवर्जून सांगा. तर आपण आज महाराष्ट्राचा भूगोल, त्यातला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल भाग बघतोय. तर त्यामध्ये लेक्चर नंबर 17 आज बघायचं आपला. आपण कोकण किनारपट्ट्याचा अभ्यास करत होतो, जी काय पश्चिम किनारपट्टी आपण त्याला पण म्हणतो, त्याचा काय राहिला पार्ट आहे तो आज आपण लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर आपण आपल्या एज्युकेटिव्ह मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा आणि शेअर हे आवर्जून करा. मग मी शैली जो लेक्चर सिरीज घेते. आता बघा, महाराष्ट्राचा भूगोल म्हणलं आपण, कोकण किनारपट्टीचा पार्ट आज आपण बघूया. कोकण किनारपट्टी पार्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी आता कव्हर करून घेऊ. बघा, हा पार्ट सगळा आपण बघितलेला आहे. आता कोकण किनारपट्टीची रचना आपल्याला बघायची आहे. आपण मागचा पार्ट जो आहे तो शेवट रिव्हिजन मध्ये जे काही झालंय ते मागचं आपण ते पण कव्हर करू. आता सुरुवातीला कोकण किनारपट्टीची रचना बघू आणि मग आपण झालेला पार्ट बघू. बघा, कोकण किनारपट्टीची रचना बघताना मग कोकण किनारपट्टीची रचना ही मैदानी प्रदेशाप्रमाणे नसून नद्या नदी डोंगर खोराने पिंजून काढला प्रदेश याप्रमाणे आहे. बरोबर, कोकण किनारपट्टीची जी काही रचना आहे ती अशी सपाट मैदानी प्रदेशासारखी नाही. नद्या आहेत, दऱ्या खोऱ्या आहेत, कारण की तो भाग आपण आधीच बघितला किनारपट्टी कशी अशी पूर्वेकडून पश्चिमेकडे तिरके गेले होत गेलेले, कमी कमी उतार होत गेलेले, आणि त्यावर अजून नद्या डोंगर रांगा त्याच्या उपरांगा काय आलेल्या आहेत अशा प्रकारचे तो भाग आहे. मग सह्याद्रीतून उगम पावणार असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडे पश्चिमेकडे वाहत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात. तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या काही उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तरले होते. म्हणजे त्याच्यामधून काय झालंय की काय नद्या ज्या आहेत ते आपण बघितलं की पूर्वेकडून पश्चिमेकडे सह्याद्री घाटातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार नद्या आहेत. बरोबर, आणि त्याचे काही उपरांगा सुद्धा काय काय लहान लहान उपरांगा आहेत सह्याद्रीचे त्या सुद्धा त्यामध्ये पसरले त्या. अशा पद्धतीने ते मग मैदानी प्रदेश स्वरूप आहे. आणि या समुद्राचे उपरांग आणि कोकणाच्या नद्यांची खोरी वेगवेगळी केली. मग नद्याचे जे काय उपरांग केले त्याच्यामुळे उपरांग गेली इकडून नदी आहे परत उपरांग गेली अशी नदी खोरे वेगवेगळे विभक्त केले करण्याचं काम ह्या डोंगररांगाने केलेलं आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यामुळे तेथील किनारपट्टी संलग्न राखा खंडित झालेली आहे. म्हणजे बघा, हे जे किनारपट्टी अशी पूर्ण किनारपट्टी आहे ती खंडित का झालेली आहे, तर नदी आली या ठिकाणी समुद्राला मिळाली. बरोबर, तिथे एक प्रकारे भाग खोर नदी खोऱ्यामुळे किनारपट्टी खंडित झाली, परत नदी आणून मिळाली, परत किनारपट्टी खंडित झाली, परत नदी येऊन मिळाली, किनारपट्टी खंडित झाली. अशा कोकणात समांतर नद्या आलेल्या आहेत, आणि त्यामुळे समांतर नद्यामुळे ही जी किनारपट्टी अशी प्लेन किनारपट्टी आहे ती काय झाली की प्रत्येक नदी येऊन येऊन अशा नद्या आल्या त्यामुळे त्याचे खंड पडत गेले. म्हणून किनारपट्टी ही खंडित किनारपट्टी, कारण का सह्याद्री घाटातून येणार नद्या समांतर नद्या आणि भरपूर नद्या वाहतील पूर्वेकडून पश्चिमकडे, लक्षात आलं, खंडित झालेले. यामुळे काय झालं की कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे, आणि या किनारपट्टीलाच काय नाव दिलेलं रिया प्रकारची किनारपट्टी सुद्धा म्हटलेलं आहे. कोणती? मग कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची किनारपट्टी आहे. हा प्रश्न प्राकृतिक भूगोलमध्ये सुद्धा भरपूर वेळा येतो आणि त्या ठिकाणचा अभ्यास करताना आपल्याला ते लक्षात येईल. ज्यावेळेस आपण प्राकृतिक भूगोल बघू त्यामध्ये हा भाग आपल्याला समजून येईल. मग ही किनारपट्टी जी आहे ती रिया प्रकारची आहे, आणि कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस तपकिरी मृदा आढळते. जे काय कोकण किनारपट्टी आहे तिच्या उत्तरेकडील काय जो भाग आहे, उत्तरेकडील जो काय भाग आहे जे तांबूस तपकिरी मृदा आढळते, तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते. म्हणजे उत्तरेकडील भागाकडे तांबूस तपकिरी, दक्षिणेकडल्या भागाकडे लोहयुक्त जांभी मृदा, वर तांबूस तपकिरी उत्तरेकडून दक्षिणेकडे लोहयुक्त जांभी मृदा आढळते. बघा मग आता कसं सांगायचं, हे कोकण किनारपट्टी बरोबर, हे कोकण रचना कशी आहे, तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जे भाग दिसतो कोकण किनारपट्टीचा ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की हा भाग जो आहे असा इकडे उतार होत गेलाय. बरोबर आहे, हे इकडल्या साईडला पूर्वेकडली बाजू इकडे पश्चिम बाजू असा उतार होत गेला, आणि हा उतार जो आहे तो उतार अजून त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला की ही पश्चिम घाट आहेत ह्यामधून काही ह्या घाटाच्या उपरांगाचे आहेत ते असं पसरले त्या, आणि त्यामधून नद्या सुद्धा वाहतात अशा समांतर नद्या सर्व एकमेकाला समांतर अशा नद्या वाहतात. त्यामुळे काय झालं की या ठिकाणचा मैदानी प्रदेश प्रमाण हा भाग नाही, चढ उतार डोंगर रांग अशा प्रकारचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, ही एक प्रकारची खंडित किनारपट्टी आहे का, इथून नदी आली आता ही प्लेन तुम्हाला किनारपट्टी दिसती,
मध्ये काय झालंय, मग घाटातून नदी आली, हिथं आली नदीनं, हा भाग जो आहे तो ह्या भागापासून विभक्त केला. परत नाही तर नदी आली, डोंगर रंगाली, नदी आली, डोंगर रंगाली, नदी आली, काही डोंगर रंगायचे, अशा नद्या, अशा समांतर नद्या येत गेल्या. त्यामुळे किनारपट्टी अशी प्लेन राहिली नाही, त्यामध्ये खंड पडत गेले, म्हणून त्याला खंडित किनारपट्टी सुद्धा असं म्हटलं जातं. आणि ही किनारपट्टी फक्त रिया प्रकारची सुद्धा किनारपट्टी आहे, बरोबर. या किनारपट्टीला रिया प्रकारची किनारपट्टी सुद्धा आपण म्हणतो. झाली कोकण किनारपट्टीबद्दल आपण बऱ्यापैकी बघितली माहिती, बरं. आता आणि हा मुरलीच्या बाबतीत राहिलं गोष्ट, हा जो कोकण भाग आहे, उत्तर कोकण भाग आहे इकडं, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भाग आहे. कोकण भागामध्ये तपकिरी तांबूस मृदा आढळते, आपण आता बघितलं, म्हणजे उत्तर कोकण भागामध्ये तपकिरी तांबूस मृदा आढळते, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भाग आहे या ठिकाणी, म्हणजे दक्षिण कोकण आहे किंवा दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात भाग आहे, तिथं जांभी मृदा आढळते. आपण लोहयुक्त कशी, लोहयुक्त जांभी मृदा ह्या ठिकाणी आढळते. सिंधुदुर्ग रत्नागिरी भागात लोहयुक्त जांभी मृदा आढळते दक्षिण भागामध्ये, आणि कोकण भागामध्ये तपकिरी तांबूस मृदा आढळते. आता हा प्रश्न परफेक्ट डॉक्यात ठेवा, ज्यावेळेस मृदेवरचा प्रश्न येईल काही नाही आठवलं तर एक लक्षात ठेवायचं. दक्षिण भागात, दक्षिण कोकण भागामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते, उत्तर कोकण भागामध्ये तपकिरी तांबूस मृदा आढळते. आता प्रश्न मग जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कोणते मृदा आढळते विचारला जातो, मला तो येण्यात अडचण नाही. किंवा उत्तर भागामध्ये मोठाने, पालघर, मुंबई, रायगड ह्या भागामध्ये विचारलं तर तिथं सुद्धा अडचण काय येतात कामा नये. ह्या गोष्टी तुम्हाला आता क्लिअर झाल्या. आता नवीन पॉईंट बघू बघा. आता आता काय बघायचं, उपभाग बघायचे. ह्या नदी खोऱ्याचे म्हणजे कोकण किनारपट्टीचे जे काही भाग आहेत उपभाग, ते आपल्याला बघायचे. उपभाग म्हणजे कुंडलिका नदी खोऱ्यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागात विभागली गेली जाते, उत्तर कोकण, उत्तर कोकण. मग त्यात समाविष्ट असलेले जिल्हे बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, एवढे भाग जे आहेत ते समाविष्ट जिल्हे कोणते आहेत, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर. म्हणजे रायगडपासून वर सगळं उत्तर कोकण, आणि दक्षिण कोकण म्हणजे समाविष्ट जिल्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणमध्ये येतात, आता आपण बघितलं. आणि रायगडपासून वर जे येतात ते उत्तर कोकण. म्हणजे कसं, हा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, हा रत्नागिरी, हा रायगड आहे, हा ठाणे आहे, इथं मुंबई शहर, मुंबई उपनगर, हा भाग पालघर. म्हणजे काय त्यांनी सांगितले, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड हे उत्तर कोकणमध्ये, इकडं दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा भाग दक्षिण कोकणमध्ये येतो. असे दोन भाग मग ते का पडले, तर जे काय कुंडलिका नदी आहे त्या कुंडलिका नदी खोऱ्यामुळे दोन भाग, त्यांनी काय सांगितलं की कुंडलिका नदी खोऱ्यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागात विभागली गेली. म्हणजे कुंडलिका नदी खोरं आहे त्याच्यामुळे कोकण किनारपट्टी दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे, दोन भागात ती विभागली गेलेली. म्हणजे दोन भाग तुम्हाला कळाले. आता उत्तर कोकणामध्ये कोणते जिल्हे आहेत, दक्षिण कोकणामध्ये कोणते जिल्हे आहेत. रायगड जिल्ह्यापासून वरच्या भागात सगळे उत्तर कोकण, आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणमध्ये येतात, बरोबर. त्या पॉइंटने सांगितलं. परत काय सांगितलं, आता खलाटी आणि वलाटी कशाला म्हणत होते आपलं बघायचं. बघा, पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सकल भागात, जो काय पश्चिमेकडला भाग आहे म्हणजे अरबी समुद्राकडला जो भाग आहे त्या सकल भागात खलाटी असे म्हणतात. या भागाची उंची 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक असते, उतार सौम्य आहे. या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दंडे, चौपाटी, खजने तसेच समुद्र लाटाने तयार झालेली भूरूपे आढळतात. म्हणजे काय सांगायचं त्यांना, हा भाग जो आहे तो खलाटी भाग आहे का, समुद्र किनाऱ्याला चिटकून भाग आहे हा, आणि ह्या ठिकाणी अनेक प्रकारची भूरूपे, खलाटी, खजने वगैरे अशा भाग गोष्टी ह्या भागात आढळतात, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणचा उतार हा सौम्य आहे, जरा जसं इकडे इकडे जाईल तसं उतार वाढत जाईल, ह्या ठिकाणी उतार हा कमी होत गेलेला आहे. म्हणजे कसं बघा, उतार जो असा होता, असा 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 उतार आहे, मग ह्या ठिकाणी उतार कसं, थोडा समुद्र इकडे अरबी समुद्र आहे, इकडली पूर्वेकडली बाजू आहे, इकडे पश्चिम बाजू आहे. उत्तर आपण आधीच बघितले कोकण किनारपट्टी कसे पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी कमी कमी होत गेली, मग अशी कमी कमी होत गेली, मग पश्चिमेकडे साईडला त्याचा उतार थोडा कसा असणार आहे, सौम्यचा ना, जसं वर गेलं तसं उतार वाढतो इकडे साईडला, मग उतार सौम्य ह्याचा, कळलं, ह्या साईडला उतार थोडा सौम्य उतार आहे. आणि ह्या ठिकाणी मग तुम्ही आता बघितलं वाळूचे दांडे, चौपाटी, खजने वगैरे, भुरुपे वेगवेगळ्या प्रकारची ह्या ठिकाणी आढळतात. आणि
15 मीटर पर्यंत हे जी उंच आहे, म्हणजे हा भाग जो आहे तो 5 मीटर ते 15 मीटर किंवा थोड्याफार जास्त इथपर्यंत जी उंची आहे, म्हणजे 5 मीटर पासून 15 मीटर पर्यंत त्याची उंची वाढत गेलेली आहे, बरोबर. मग आता खालाटी बद्दल बघितलं तर वलाटे कसं बघायचं बघा. वलाटे कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताकडील, सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वताकडील पायथ्या लगतच्या भागाला, सह्याद्री पर्वताच्या पायथ्या लगतच्या भागाला वलाटे असे म्हणतात. म्हणजे पायथ्या लगतचा जो काही भाग आहे त्याला वलाटे असे म्हणतात. आणि उंची सरासरी 200 ते 300 मीटर असते. तीव्र स्वरूपाचा उतार, डोंगराळ भाग, वेगाने वाहणार नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग, वैशिष्ट्ये तिथं सांगता येते. बघा ही वलाटे सह्याद्री पर्वताकडील भाग आहे. या ठिकाणची उंची 200 ते 300 मीटर पर्यंत उंच असतो. डोंगर रांगाने भाग हा व्यापलेला आहे. नद्या खोरे डोंगर रांगाने हा व्याप आहे. इथली उंची भरपूर आहे. तुम्हाला आता खालाटी आणि वलाटी मध्ये खालाटी कुठल्या साइडला, वलाटी कुठल्या साइडला, तुम्हाला क्लिअर ते कळालं असेल. आता बघा आपला खालाटी आणि वलाटी मधला फरक थोडाफार कळाला. आता आपलं काय बघायचं, भुरुपे जे आहेत भुरुपे कोणती, खड्या कोणत्या, बरोबर आहे का. आता खड्या ज्या आहेत त्या खड्या बघायच्या आपला. हे खड्या जे आपण ते एक ते मॅप मध्ये तुम्हाला हे चार्ट दिला एवढा खड्याचा बघा. तर आपल्या एवढा चार्ट बघायचा नाही, आपला एवढा खड्या सगळ्या, मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने आपण खड्या आपण पाठ करून घेणार आहोत, किंवा त्या त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे, जेणेकरून की त्या परत कधी विसरू शकणार नाही. आणि न विसरण्यासाठी ह्याच्यासाठी एक सगळ्यांना ठेवायचं, ह्याचा एक एक प्रकारचा चार्ट आहे, तो आपापल्या रूममध्ये लावायचा. म्हणजे मी शिकवायला सांगितल्यानंतर तो चार्ट आहे, तो फक्त रोज त्या चार्टकडं तुम्ही त्याला वाचायचं नाही, पाहायचं नाही, पाठांतर करायचं नाही, काही करत नाही. ज्यावेळेस आपण शिकवून होईल आपलं, त्यावेळेस तो चार्ट काय करायचा, फक्त रूममध्ये फक्त मोजून 5 मिनिटं त्याकडे बघायचं, शांततेनं 5 मिनिटं बघायचं, तुमचं तो आहे असं लक्षात राहील. फक्त डेली तेवढं काम, रोज नाही झालं तर 8 दिवसातनं 5 दिवसात महिन्या पण चार्टला फक्त नुसतं फक्त 5 मिनिटं वेळ द्यायचा आणि बघायचं. कधी एकही मार्क त्यातला जाणार नाही, मी गॅरंटी सांगतो. फक्त मी शिकवल्यानंतरच तो पार्ट बघायचा, ते आपण बघणार. आता भूरूपे बघा थोडक्यात, भूरूपेबद्दल माहिती घेऊ. मग खड्या वगैरे आहेत त्या, त्या खड्या कशा बघायच्या, त्या खड्या तुम्हाला मी क्लिअर सांगतो परत. बघा आता कोकण किनारपट्टीला लागून असणारे अरबी समुद्रातील सागरी लाटांचं कार्य सतत चालू असतं, त्यामुळे या भागात समुद्राकडे सागरी गोपाळ, चौपाटी, वाळूची धनले, चबुतरे अशा अनेक प्रकारे भूरूपे तयार केले जातात. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याची तयार झालेली भूरूपे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त भूरूपे आढळतात, हे ह्यातनं एक प्रश्न तयार होऊ शकतो कोकण किनारपट्टीच्या बाबतीत. हे फक्त एक लक्षात ठेवूया. बाकी भूरूपे हे कुठे तयार होतात बघितलं, पण जी काय समुद्र किनारपट्टी त्या भागातच तयार होतात, म्हणजे वलाटे भागात, खालाटे भागात तयार होतात, एवढं तुम्हाला कळालं. आता जो काही खड्या आहे त्या, हा खड्याचा भाग आणि बेटे जे आहेत ती खड्या आणि त्यांच्यावरची बेटे जे आहेत ती आणि नद्या आणि त्याचा जिल्हा, हा जे ह्याच्यावर आपण प्रश्न परफेक्ट आणि परफेक्ट एकदम व्यवस्थित घेणार, जसं मार्क एक मार्कही जाता काम आहे, त्या पद्धतीने आपण ह्याचं ते शिकवणार आहोत. तर ते कसं करायचं बघा तुम्हाला मी सांगतो. बघा आता हे जे खड्या बघायचे आपल्या, खड्या आणि त्याची नद्या, जिल्हा आणि बेटे, ते आपण त्याचा एक हे जो म्हणजे चार्ट आहे, मॅप आहे, तो मॅपवर त्याचा आपण मॅपिंगनुसार ते शिकवणार. फक्त थोडी जनरल माहिती बघू. बघा खाडी नदी आपल्या प्रवास दरम्यान समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी नदीचे पाणी समुद्रात जाऊन मिळते. म्हणजे बघा नदी आपल्या प्रवास दरम्यान समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी नदीचं पाणी काय होतं, समुद्रात जाऊन मिळतं, बरोबर. परंतु त्याचबरोबर समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत शिरते, बरोबर.
समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत शिरते. समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरते तिथपर्यंतच्या भागात खाडी असे म्हणतात. भारतातील पश्चिम किनारपट्टीची खाडी हे वैशिष्ट्य आहे. खाडीचे पाणी निमखारे असते. ह्या गोष्टी बऱ्यापैकी सर्वांना माहीत असतील. जी काही नदी आहे ती नदी जेव्हा समुद्रामध्ये प्रवेश करते त्या समुद्राचं पाणी जे आहे काही ते काही पाणी तेही नदीच्या मुखामध्ये येतं. जिथपर्यंत येतं तिथपर्यंत भाग हा खाडी म्हणून आपण समजलं जातो. आणि तिथलं पाणी काय असतं निमखारं, जास्त खारटही नाही जास्त गोडही नाही, निमखारं पद्धतीचं पाणी तिथं असतं. आणि त्या ठिकाणी मासेमारीचा प्रकार भरपूर चालतो. बघा आणि ही भारतातील पश्चिम किनारपट्टीची खाडी वैशिष्ट्य म्हणजे काय, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जरा खाड्यांचं प्रमाण भरपूर आहे. लक्षात म्हणजे मग आता उत्तर कोकणातील खाड्या आणि दक्षिण कोकणातील खाड्या. आता उत्तर कोकणातील खाड्या ज्या आहेत त्या आपण कुठपर्यंत बघायच्या, तर रायगड जिल्ह्यापर्यंत उत्तर कोकणाच्या खाड्या बघायच्या. बरोबर, उत्तर कोकणामधील खाड्यांना काय प्रश्न आयोग काही टाकू शकते. तुम्हाला असा प्रश्न विचारला दक्षिणेकडे उत्तरेकडे खाड्यांचा क्रम लावा, आतापर्यंत विचारतील. पण उद्या प्रश्न असा विचारला उत्तर कोकणातील दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, तर मग उत्तर कोकण कुठपर्यंत आपल्याला माहित पाहिजे ना. उत्तर कोकणाच्या खाड्यात मग इथे बघा, उत्तर कोकणातील खाड्या म्हणजे पालघर, मुंबई शहर, मुंबई, उपनगर आणि रायगड. रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या खाड्या आहेत ना तिथपर्यंत आपण बाणकोटची खाडी जी आहे तिथपर्यंत आपल्याला माहित पाहिजे की ह्या रायगड जिल्ह्यापर्यंतच्या खाड्या आहेत. बरोबर, रायगड जिल्ह्यापर्यंतच्या खाड्या आहेत आपला बाणकोट जे आहे. रायगड जिल्ह्यापर्यंत खाड्या आहेत आपल्याला कळलं पाहिजे किंवा बाणकोटची खाडी शेवट रायगड जिल्ह्यापर्यंत. मग असं ते आपण जो मॅपिंग बघू त्यावेळेस आपल्याला समजेल म्हणजे काय उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण तुम्हाला कळलं किती जिल्हे आहेत उत्तर कोकणात आणि दक्षिण कोकणात किती आहेत ते. त्या पद्धतीने मग रायगड जिल्ह्यापर्यंतच्याच खाड्या आपण उत्तर कोकणात धरायच्या, सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या खाड्या ह्या आपण दक्षिण कोकणात धरायच्या. तर मग आता आपण काय करू, ह्या ज्या खाड्या आहेत त्या ह्या पालघरमध्ये किती, वसईमध्ये किती, ठाणे जिल्ह्यामध्ये किती, मुंबई शहरमध्ये किती, उपनगरमध्ये किती, रायगड जिल्ह्यामध्ये किती, मग दक्षिण कोकणातल्या खाड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती, ह्या सर्व गोष्टी त्या आपण मॅपिंगवर बघणार. आता पुढचं लेक्चर जे असेल आपलं ते पूर्ण खाड्या, नदी आणि त्यावर असणारी जी काय बेट आहेत ह्याच्यावरच असेल. त्यामुळे पुढचं लेक्चर मिस करू नका. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व खाड्यांची माहिती एकदम व्यवस्थित घेणार आहोत. त्यावरचा मार्क तुमचा एकही मार्क जाणार नाही त्याचा प्रश्न आला तर. त्यामुळे पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू की खाड्या वगैरे सर्व व्यवस्थित बघणार आहोत. तर आजचं लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आणि पुढचं लेक्चर आपण जॉग्राफी जे आहे ते आपण लगेच आपण सुरू करणार आहोत. त्या जॉग्राफीच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये पण खाड्या एकदम व्यवस्थित त्याच्या ज्या नदीवर खाड्या आहेत ती नदी त्याच्या खाडी आणि त्यांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे ते, किंवा परत उत्तरेकडून दक्षिणेकडला क्रम कोणत्या भागात आहे, उत्तर कोकणात कसा क्रम लावायचा, दक्षिण कोकणात कसा क्रम लावायचा, हा पॉईंट आपण सर्व अभ्यासणार आहोत. त्यामुळे खाडीवरचा मार्क आपला एकही जाणार नाही. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.